नमस्कार मित्रांनो, मी संदेश माझ्या कोकण संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज थोडं मी घाई गडबडीत आहे. खरं तर मराठीतला मोठा सगळ्यात मोठा यूट्यूबर आज आमच्या कोकणात आला आहे आणि त्याला भेटण्यासाठी आपण आज गणपतीपुळे येथे जाणार आहोत. खूप प्रयत्न केले खरं तर. तो कोण यूट्यूबर आहे आणि त्याला भेटता येतं का आपण हे बघूया. वाजले संध्याकाळचे 6:30 आणि 6:30 वाजता मी गणपतीपुळेसाठी राईड करतो. रोशन आहे, हेल्मेट देखील आहे. मित्रांनो, दरवेळी हेल्मेटसाठी विचारता. सो हेल्मेट देखील कॅरी केलं आहे. रोशनला लगेच तयार व्हायला सांगितलं आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहेत गणपतीपुळेच्या दिशेने. गणपतीपुळेला जाऊनच भेटतो. मधला प्रवास आता काळोख होतो, त्याच्यामुळे काही दाखवण्यासारखं फारसं काही नाही. सो मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि अशा पद्धतीने संध्याकाळी निघालो आहे एका मोठ्या यूट्यूबरला भेटायला. चला मित्रांनो, बरोबर आम्ही 6:30 निघालेलो आमच्या संगमेश्वरमधून आणि आता पण फायनली गणपतीपुळेला पोहोचलो आहे. तिकडे पाहू शकता असं आहे की एकदम मुंबईसारखी चकमक आहे. आणि थँक्यू रोशनला तर खरंच नाही, एक वार नाही, दोन वार नाही तर त्रिवार मुजरा भावा. खरंच तुम्हाला एकदम वेळेत पोहोचवलं, सांगितलेल्या वेळेत तू पोहोचवलं. खरंच रोशन बरोबर असं नाही ना, मी एकदम सेफ फील करतो जेव्हा तो राईड करतो, बाईक राईड करतो. आमच्याकडे काय फार अशी मोठी बाईक नाही आहे, साधीशी बाईक आहे होंडाची. आपण लास्ट टाईम जिथे आपण हॉटेलमध्ये स्टे केलेलं ना, त्याच हॉटेलमध्ये आज आपण राहणार आहोत आज. आणि आपला मित्र येणार आहे ना, त्याची वाट बघणार आहोत. खरं तर आय होप की तो अर्ध्या रस्त्यावर जयगडपर्यंत पोचला असेल. त्याच्याशी आता कॉन्टॅक्ट करून थोड्या वेळात आपण विचारूया की तो कुठे पोचला आहे. खरं तर काळजी वाटते रात्रीचा, आज तो एकटाच राईड करतो आहे, त्याच्यामुळे थोडीफार म्हणतात ना या रोडला त्याचा पहिलाच प्रवास आहे आणि कोकणात तर तो पहिल्यांदाच आला आहे, त्याच्यामुळे थोडीफार काळजी वाटते. हॉटेलमध्ये जाऊया रोशन. हो रोशनराव, हॉटेलमध्ये जाऊया. हो जाऊया जाऊया ना, थोडं आपण पण फ्रेश होऊया. सो मित्रांनो, आपल्याकडे सबस्क्रायबर आलेत. नमस्कार, माझं नाव सागर उतेकर, मी मुंबईवरून आलोय. मी 2-3 दिवस कुणकेश्वरला होतो. अच्छा, आता गणपतीपुळे आमचा स्टे आणि उद्या मुंबईला आम्ही निघणार. अच्छा, तुझं नाव काय दादा? नमस्कार, म्हणजे माझं नाव अतुल थोरी, मुंबईवरूनच आलोय. माझे सगळे मित्र आहेत, सागर भाई, गणेश भाई. हा एक दादा आहे. कसे वाटतात व्हिडिओ? खूप खूप मजेदार, आनंददायक असतात, एंटरटेनमेंट पार्ट आहे, खूप मला बऱ्या वाटतात. इव्हन आम्ही सबस्क्राईबर आहे, चॅनल सबस्क्राईब करून लाईक सुद्धा करू, शेअर सुद्धा करू. आणि हा माझ्यासाठी एक आनंदाचा प्राऊड आहे, प्राऊड मुवमेंट आहे, एकदम फील मुवमेंट आहे की आज मी एक युट्यूबरला माझ्या साक्षात मी बघतोय समोर. तर खूप खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू थँक्यू मित्र, तरी कमी आहे सर. कमी आहे, कमी आहे. थँक्यू थँक्यू सो मच, असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू दे. थँक्यू सो मच. हँडशेक नाही करायला पाहिजे, सॅनिटायझर लावा जाऊन. थँक्यू. फायनली आपण वृंदावन डिलक्स मध्ये पोहोचलो. सो मित्रांनो, फायनली आपण हॉटेल वृंदावन मध्ये पोहोचलो आहे, ज्याची फायनली तुम्हाला प्रतीक्षा होती. हा मगाचपासून मी सांगतोय की आपलं खरं तर ज्याच्यापासून आम्ही आमच्यासारख्या बऱ्याच मराठमोळ्या युट्यूबर्सनी प्रेरणा घेतली आणि यूट्यूबमध्ये आले, ब्लॉगिंग करायला लागले, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून व्हिडिओज बनवायला लागले. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभरच्या मराठी ब्लॉगरसाठी एक प्रेरणास्थान असणारे आपले दुसरे तिसरे कोणी नाही तर आपले जीवनदादा कदम आज आपल्यासोबत आहेत, आपल्या कोकण संस्कृती युट्यूब चॅनलवरती आहेत. नमस्कार मंडळी. पहिला प्रश्न असेल, कसं वाटलं कोकण? मी जसं की मी तुला मगाशी सांगितलं की मला असं वाटतं की कोकण मला महिनाभर तरी सोडत नाहीये. म्हणजे एवढं सौंदर्य इकडे आहे, मी जिथे इथे थांबतोय. बरोबर, म्हणजे मला असं वाटतं की हे घेऊ की ते घेऊ. आणि लोक, कोकणची लोक तर मला खूप आवडली, कारण की माझं जी बॅग आहे, माझं जे लगेज आहे, ते लगेज मी सगळीकडे वागू नाही शकत आहे. तर ते लगेज कोणाशी तरी विश्वासावरती ठेवावं लागतंय मला. बरोबर, आणि तो विश्वास मी फक्त एका कोकणी माणसावरती ठेवू शकतो. आणि मी त्याच कोकणी माणसांच्याकडे माझं हे लगेज सोपवतोय आणि मी माझी पुढची मोहीम आखतोय. सो मित्रांनो, आज पहिल्यांदा खरं तर माझं एक स्वप्न होतं, मी जेव्हा युट्यूब चालू केलं तेव्हा तुमचे एक मराठीमध्ये त्यावेळी असं फार असं कोणीच नव्हतं, पण एक प्रेरणा म्हणतात नाही कुठेतरी सुरुवात व्हायला. बट ऑबियस प्रसाद दादा वेदपाठक आहे, त्यांचे व्हिडिओज अगोदर पाहायचो, त्याच्यानंतर तुमचे बघायला लागलो. त्याच्यासारख्या नवोदित युट्यूबर साठी तुम्ही काय सांगाल? अरे तू काही नवोदित नाहीये. बघ कसं आहे माहितीये काय, कुठलीही गोष्ट करायची तर टार्गेट म्हणजे नका ठेवू की मला हे अचीव करायचंय, मग ते अचीव करण्यासाठी मी हे करेल. बघा,
काही गोष्टींसाठी टार्गेट असणं गरजेचं आहे, बट हे जर तुम्ही ॲज अ आवड म्हणून ॲज अ पॅशन म्हणून जर करत असाल ना, तर ती जेवढ्या सहजरित्या जपता येईल तेवढंच करायचा प्रयत्न करा. प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे काय, की नाही मला हे टार्गेट अचीव करायचे तर त्यासाठी मी हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला मला असं वाटतंय की लोकांच्याकडूनच कळतं की तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे, लोकांच्या अपेक्षा काय वाढलेल्या आहेत, लोक काय तुमच्याकडून म्हणजे मागतात आहेत, तर मग त्या गोष्टी हळूहळू द्यायच्या. बरोबर. आणि दिल्यानंतर मग ऑफकोर्स मग लोक सुद्धा आपल्याला रिटर्नमध्ये त्यांचं प्रेम देत असतात. सो मित्रांनो, हा होता जीवनदादांचा अनुभव. आता आपण आलो आहे मस्तपैकी, भेटलो आहे आणि आता जेवायला. जीवनदादा खरं तर मोठी राईड करत आहे, त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी त्यांना मध्ये मध्ये भेटत जातोय. अजूनपर्यंत महत्वाचे प्रत्येक ठिकाणी जेवढे पण आपले जे मित्रमंडळी भेटतात, जे काही फॅमिलीतले सबस्क्रायबर भेटतात, प्रत्येक ठिकाणी भेटतात मी म्हणजे, आणि ते मला प्रत्येक ठिकाणी असिस्ट करतात, ते मला खूप भारी वाटतं. भारी वाटतं. ऍक्च्युली बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो बोलायच्या, अजून बऱ्याच गोष्टी आता आपण बोलूच. आपण आता आपण जेवायला चाललोय मस्तपैकी, बऱ्याच दूरचा प्रवास आहे दादांचा, त्याच्यामध्ये आपण थोडाफार एक छोटं म्हणतात ना छोटीशी सोबत करतोय. सो चला जेवायला जाऊ. मित्रांनो, हॉटेलमधून निघून तर आलो आणि रात्रीचे वाजलेत बरोबर 10:15. एवढ्या रात्री खरं तर जेवणासाठी आता हॉटेल्स बऱ्यापैकी बंद झालेत. आपल्याबरोबर जीवन दादा आलेत. खरं तर आपल्याला रत्नागिरीचं काही ठिकाणी संगमेश्वरचं ऑथेंटिक जेवण, जसं लास्ट टाइम आपण व्हिडिओ केला, तसंच काहीतरी ऑथेंटिक म्हणजे खरं तर रत्नागिरीचं जेवण त्यांना आपण देणार होतो. पण खरंच मला हा एक प्रश्न आहे की जसं मालवणचं मालवण, जसं आगरीचं आगरी जेवण असतं, तसं रत्नागिरीकरांचं नक्की काय असतं ते मला प्रश्न आहे. संगमेश्वरी जेवण. संगमेश्वरी जेवण. बरोबर. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वरी जेवण जे शिमग्यामध्ये वडे मटण असतं, तो एक वेगळा प्रकार असतो. तुम्ही इकडे मालवणला गेलात तर तिकडे त्या वड्याला भोग नसतं, पण आमच्या रत्नागिरीमध्ये ना वड्याला भोग असतं आणि भोगाचे वडे फेमस असतात. ऑथेंटिक जेवण आहे, पण ते बऱ्याच सगळ्या हॉटेलमध्ये ते सर्व केलं जात नाही किंवा दिलं जात नाही आहे. आय डोंट नो का मालवणी जेवण प्रमोट केलं जात नाही, आणि म्हणून मी काही असे हॉटेल्स आहेत ना, म्हणजे आमच्या संगमेश्वरमध्ये आलं तर गणेश कृपामध्ये तिकडे गेला तर तुम्हाला नक्कीच संगमेश्वरी जेवणाची चव काय असते ते नक्कीच माहीत पडेल. हॉटेल अभिषेक चिकळून तिकडे गेलात तर मालवणी जेवण प्लस रत्नागिरी, मालवणी आणि रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचं जेवण काय असतं ते तुम्हाला माहीत पडेल. नाही, मेन प्रश्न आहे माझा, जशी मालवणची मालवणी भाषा आहे म्हणजे सिंधुदुर्गची, येस, तशी रत्नागिरीकरांची कोणती भाषा आहे की सेम जशी मराठी? हा, थोडंसं मराठीपेक्षा थोडीशी भाषा ही मालवणपेक्षा वेगळी आहे. कोकणामध्ये जसे जिल्हे बदलतात ना, तसं थोडं भाषेचं टोनिंग बदलतं, भाषा बदलते. आता तुम्ही मालवणला गेलात तर तुम्हाला नक्कीच अनिकेत्र असं गोष्टी बोलून जाते, पण रत्नागिरीमध्ये ना एक गोड वेगळीच भाषा बोलली जाते, त्याला संगमेश्वरी भाषा. मुळात संगमेश्वरी भाषा सगळ्या रत्नागिरीभर बोलली जाते. म्हणजे ग्रामीण विभागात गेलात तर तुम्हाला फार तर असं म्हणणार, अरे जो कोण आलाय तो. बर, त्याच्या आमच्या रत्नागिरीमध्ये झो असं वापरतात, झो जास्त वापरतात म्हणजे ग्रामीण विभागात. आता मी रोशनला म्हणतोय, अरे रोशन झो कुठून आला, अरे आज नमन आहे. म्हणजे नमन म्हणजे इकडची लोककला आहे. रात्रीचे आम्ही बरेच असे तरुण मग काय झो त्या टोनिंग, येस, असं काय नमन तुम्ही काय दाखवलो काय बघत लो काय, म्हणजे ही लोकल भाषा आणि ते बऱ्यापैकी बोलत नाही. एन्जॉय करते ते आणि मला असं आनंद वाटेल की तू तुझ्या त्याच भाषेमध्ये बोलावं. येस, माझा प्रयत्न असेल. थोडंसं मी काय झालंय, मी गावच्या वातावरणात खरं तर 5 वर्षापासून मी मुंबईला वाढलो. खरं कोकण मला फक्त माझं गावच वाटायचं, पण ज्यावेळी लक्षात आलं, ज्यावेळी ज्ञात झालं की बाबा आपलं कोकण खूप सुंदर आहे, स्वर्ग म्हणतात त्याला, मग त्या स्वर्ग आहे तर मग आपण जाऊया. मग काही वर्षांनी मग यायला लागलो, व्हिडिओच्या माध्यमातून यायला लागलो. आता तर रोजच झालं आणि आता ती जिभेवर म्हणतात ना ती परत एकदा भाषा आली आहे. आली आहे, व्हेरी गुड. आणि मालवण स्वर्गाची म्हणूनच आपल्या या सिरीजचं नाव आहे. हो, ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि मालवणला जरी गेलो तरी मालवणी येते तोंडावर हळूहळू. हो का? हां, ते ऑटोमॅटिक तिकडेच्या कसं ते होऊन जातं ते ऑटोमॅटिक. ओके. त्यांना सांग
पाणी हवं. तू आता आहेस नवऱ्याचे दिवस, तर मला तुम्ही इकडची भाषा इकडचा टोन मला शिकव बरं का? बरं, बिलकुल बिलकुल मित्रांनो. तर जीवनदादाने आता आपल्याकडे एक रिक्वेस्ट विश केली आहे. रत्नागिरीकरांची भाषा जी आपण संगमेश्वरी बोलीभाषा म्हणतो, तर ती नक्कीच आपण जीवनदादांना बोलून दाखवण्याचा आहे. माझ्या ब्लॉगवरती पण मला ते बोलायचं त्या भाषेमध्ये. काय समजली म्हणजे काय समजलं म्हणजे आपण प्रेक्षकांना विचारतो व्यूअर्स काय समजले मी काय बोलू मग तुझ्या भाषेत? हा नाही, माझ्या भाषेत आता तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला आता एवढं सगळं समजलंय, काय समजली? समजली म्हणजे सपोर्टिव्ह. ओके ओके. हा काय समजलं? समजलं ना, समजली. ओके मित्रांनो, मी गोष्टी सो आपण बघूया पुढे. जसं तुम्हाला आपण काही ग्रामीण गावचे बोलणारे जे काही म्हातारी माणसं असतात ती भेटतात का रस्त्यामध्ये बघूया, आणि नक्कीच बोलण्याचा प्रयत्न आमच्या इकडचं जर मी ट्राय करत होतो. हा यू लय फेमस झालेला जाम टणक जे जाम टणक. सो मित्रांनो, अशा सगळ्या प्रवासात आहे ना, खरंच प्रवास हा बऱ्याच गोष्टी शिकून जातो. तू इतकं लांब का बसलंस? मला इथे प्रश्न पडलाय. सो हा भाई ना खरंच खूप म्हणजे आता मी भेटले बसून ह्याला हवं होतं. गरीब स्वभावाचा माणूस आहे बघा, ह्याला साथ द्या नाही बघा. धन्यवाद. तुमच्या माणसाला साथ द्या, हा तुमचा माणूस. एक एक स्वप्न होतं मी पाहुणा आहे तुमच्या. नक्कीच पाहुणा, पण तुम्हाला आम्ही कोकणवाले कोकणवासी तर नक्कीच तुम्हाला आपले पण देऊन जाणार. बरीच आम्ही कदाचित तुमच्या इकडे येऊ जाऊ ती गोष्ट वेगळी, आपण महाराष्ट्रातच राहतो, पण कोकणात एक थोडंसं वेगळं तुम्हाला पाहायला मिळेल. जसा भूप्रदेश तशी संस्कृती वेगळी, तशी माणसं वेगळी, माणसांचा स्वभाव वेगळा, सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतात. त्यामुळे आपला प्रदेश हा आपण ओळखतो. आता मी बघ पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जो प्रकार आहे त्याच्यातली सगळी आम्ही एका पट्ट्यातली समजतो. तुम्ही हा जो तुमचा पट्टा आहे, मराठवाड्यातला पट्टा वेगळा. सो त्या पट्ट्यात तसा तो पट्टा बनवलं यासाठी की त्या पट्ट्यातली लोक त्या प्रकारची आहेत. विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे तिथली माणसं वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या भाषेची, वेगवेगळ्या संस्कृतीची. कारण की इकडे बघायला गेलं तर इकडच्या लग्नाची संस्कृती, लग्न करण्याची पद्धत, आमच्याकडे हळद हा प्रकारच नाही, बरोबर आहे ना? तर मग ह्याच गोष्टींमुळे ते भाग पडलेले आहेत. तुम्ही नक्कीच, मी कधीतरी तुम्हाला सांगेन की नक्कीच कोकणातल्या लग्न पद्धती कधीतरी शूट करा. अमेझिंग तो अनुभव आहे ना जो पारंपरिक लग्न लवकर कर केलेस तू? अरे मी असं रिव्हील नाही केले, ते सांगितलं नाही. आता वेळ आलेली आहे. अरे बापरे, गावला सापडला गडी. काय सांगू, आता तुमच्या निमित्ताने तुमची गाठभेट झाली म्हटल्यानंतर अलाप झाला, एक मोठे चांगली गोष्ट झाली. या गाठभेटीच्या निमित्ताने मी सांगेन की मी मॅरिड आहे. ओ माय गॉड. गेल्याच वर्षी आपले 6000 एक ह्या गोष्टी जीवनदादांमुळे जीवनदादांनी आता एक रिक्वेस्ट केली आहे, कारण परत गाठभेट बऱ्याच दिवसांनी होईल, नक्कीच भेटू आपण. एक मराठी आपला हा युट्यूब परिवारच आहे. सो गेल्या वर्षी माझे बरोबर 6667 जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा सबस्क्रायबर होते. ओके. आणि आमच्या जीवनात आमची मॅनेजर आली, तेव्हा आम्ही दाखवले ना असं, मी त्यांना मॅनेजर म्हणतो. आता पण माझी 1 तासामध्ये बॅग रेडी. तो एक वेगळाच अनुभव. मग त्यांनी पटकन म्हणजे बऱ्याच गोष्टी मला सपोर्ट केला. जेव्हा राजापूरची गंगा आली होती ती 3 वर्ष नाही ते. ओके. आणि नुकतंच माझं लग्न झालेलं आणि मुंबईला मी गेलो होतो. माझे वडील तसे थोडेसे कडक स्वभावाचे आहेत. मी म्हणालो बाबा मला राजापूरची गंगा बघायला जायची. अरे काय विडा झालास काय, लग्न बिग्न झालंय आणि तू राजापूरची गंगा कशाला बघायला? काय असते 3 वर्षाने गंगा येते जमिनीत राजापूरची. हो, तो पण व्हिडिओ. कोकण भरपूर काय आहे, पुढच्या वेळी नक्की आता पूर्ण आपण विचार करून. उद्या ह्या सगळ्या गोष्टी मी लिहिणार आपल्या ब्लॉग मध्ये. मी माझ्याच ब्लॉग मध्ये बऱ्याच गोष्टी हे केल्या. आता भूक लागले काय ठेवलं खर तर खरंच माफी मागतो जीवनदादा, खरंच माफी मागतो. आमच्या रत्नागिरीमध्ये आला तर आणि आम्ही तुम्हाला ऑथेंटिक रत्नागिरीकरांचं जेवण नाही. अरे तुलाच खूप उशिरा कळालं म्हणून चला या जेवायला. फायनली मित्रांनो आहे ना, आपण गणेश कृपामध्ये
गणपतीपुळे त्या गणेश कुटुंबामध्ये हॉटेलमध्ये आपण आता जेवून परत राहण्यासाठी दुसरं हॉटेल घ्या ऍक्च्युली वृंदावन डिलक्स तिथे आलं आणि आता जीवनदादाची उद्याची राईड असणार आहे तर त्याच्यासोबत आपण थोडा वेळ आपल्या गणपतीपुळेमध्ये आपण फिरणार आहोत. आताचं जेवण आवडलं का? मस्त होतं. मेन म्हणजे जिथे राहिलोय हे ठिकाण मला जास्त आवडलंय. हो थँक्यू. ऍक्च्युली कारण की आता मला चांगल्या पद्धतीमध्ये झोप पण मिळाली आणि आंघोळ पण होईल. आज आंघोळच नाही गेली. अरे बापरे. मित्रांनो एक वाटलेलं कारण राईडचा अनुभव आपण घेतो तर राईड मध्ये नक्कीच सकाळ होतं आणि त्याच्यात तुमचा हा कोकणातला प्रवास आमचं कोकण दाखवतोय तर नक्कीच खूप छान वाटतं आम्हाला देखील. एक वेगळंच वाटतं आणि म्हणून एक धाव घेतली तर एका तास तुमच्याकडे पोहोचलो आणि छान वाटतंय तो अनुभव होता. थँक्स बोलेन मी तुला कारण की कसं होतंय की मी हा जो प्लॅन अचानक भयानक केलेला आहे त्या प्लॅन मध्ये मला कोण साथ करेल कोण नाही करेल हे मला माहिती नाही. मी कोणत्याच गोष्टीत गृहित धरलेलं नाहीये आणि ह्यामध्ये जे जे मला साथ करतात त्या लोकांचं मी नेहमीच ऋणी राहणार आहे. अरे त्यामुळे धन्यवाद त्यासाठी. मित्रांनो आजचा व्हिडिओ बस इथपर्यंतच होता. छोटासा व्हिडिओ होता. जर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल जीवनदादा कदम आपल्यासोबत आहेत उद्या देखील उद्याच्या ब्लॉगमध्ये देखील असणार आहेत. सो मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता. जर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती. जर कोणी नवीन असेल तर खाली जे लाल बटन आहे सबस्क्राईब ते दाबा. बाजूची बेल आयकॉन देखील वाजा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आजच्या पुरतं तरी एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू. आणि हो आवर्जून सांगतो एव्हा कोकण आपलंच असा. काळजी घ्या मित्रांनो. जमलं ना मला. वारे वारे.